नमस्कार, मी स्नेहल कोपरकर। आज मी तुम्हाला हमखास चांगली होणारी अशी पाककृती दाखवणार आहे। आज आपण पाहूया उपवासाचं साबुदाण्याचं थालीपीठ। आता उपवासाचे दिवस जवळ आलेले आहेत आणि त्यामुळे उपवासाचे पदार्थ आपण करतोच। प्रथम साबुदाणा कसा भिजवायचा ते मी तुम्हाला सांगते। रात्री साबुदाणा भिजवताना तो 3-4 वेळा धुवून घ्या। 3-4 वेळा धुतल्यामुळे त्यातला स्टार्च निघून जातो आणि 1 बोटभर पाणी त्याच्यात ठेवा। साबुदाणा साधारण 6 ते 7 तास भिजला पाहिजे। हा बघा किती मोकळा आणि छान मऊ झालाय। आता आपण बघूया थालीपीठासाठी काय काय साहित्य लागतंय ते। यामध्ये 1 वाटी भिजलेला साबुदाणा घ्यायचा। 1 वाटी भिजलेल्या साबुदाण्यात 1/4 वाटी दाण्याचं कूट आणि बटाटा किसलेला, कच्चा बटाटा चालेल, तो जास्त चांगला लागतो म्हणून तो साधारण 1 मोठा बटाटा घेतला तरी चालेल, कारण वाटीभर तो किस झाला तरी चालतो। नंतर जिरं, हिरवी मिरची, कोथिंबीर, यातला जिरा आणि कोथिंबीर ऑप्शनल आहे, उपासाला तुम्हाला चालत असेल तरच घाला। आता आपण साबुदाण्याचं थालीपीठ करूया। एका मोठ्या तसराळ्यामध्ये हे सगळं साहित्य एकत्र करून त्याचा गोळा बनवूया। प्रथम भिजलेला साबुदाणा, त्यावर 1/4 वाटी घेतलेलं दाण्याचं कूट, त्यानंतर किसलेला बटाटा, मीठ, हिरवी मिरची, जिरं, आवडीनुसार आवडत असेल तरच लाल तिखट घाला, रंगही छान येतो, आणि कोथिंबीर। आता हे सगळं हाताने मिक्स करून त्याचा एक छानसा गोळा करून ठेवूया। हा जो गोळा आहे थोडासा सैलसर असावा, जो आपल्याला थापताना सोपा जायला पाहिजे। तसा नसेल तर थोडं पाणी लावायला काहीच हरकत नाही। चला थालीपीठ करूया। कुठल्याही जाड गुळाचा तवा किंवा निर्लेपचा घेतला तरी चालेल। आता हा तवा आपण मंद गॅसवर ठेवूया। साजूक तूप घालूया। हे थालीपीठ खुसखुशीत हवं असेल तर त्याच्यावर भरपूर तूप घाला। हाताला पाणी लावून मग आपण जेवढं थालीपीठ थापणार आहे त्या आकाराचा गोळा घ्या। तव्यावर ते थालीपीठ हळूहळू थापूया। हाताला पाणी घ्या म्हणजे चटका बसणार नाही आणि लवकर पसरेल ते। थालीपीठ थापताना ते मध्यम जाड थापायचं की ज्यामुळे ते खुसखुशीत लागेल। फार पातळ थापलं तर ते कडक होतं आणि जाड थापलं तर मऊ होतं। थापल्यानंतर मध्यभागी आणि त्याच्या बाजूने असे छिद्र पाडा ज्याच्यामध्ये आपल्याला तूप किंवा तेल असं घालता येईल। मध्यम आकाराचं थापल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवा आणि 1-5 मिनटं ते तसंच राहू द्या। उघडून पहा, बाजूनी आपल्याला आपोआप ब्राऊन दिसायला लागतं। तसं दिसलं की ते उलटं केलं तरी चालेल। आता आपण कडेने सुटतं आहे का बघूया, आणि तसं सुटलं की ते पालथं करायला काही हरकत। वा, छान रंग आलाय। असंच खरपूस आपण दुसऱ्याही बाजूने करून घेऊया। हा, आता दुसऱ्याही बाजूने हे छान भाजून झालंय। आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया। वा, काय खमंग वास येतोय। आता ते लोणी किंवा दह्याबरोबर आपण सर्व करूया। हे थालीपीठ आबालवृद्ध असं सगळ्यांनाच आवडतं। आता तर अधिक मास, वेगवेगळे उपास सगळे चालूच आहेत। मग काय, आपल्या सगळ्यांना मेजवानी होईल। अशा छान छान रेसिपीजसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।